जैसे आज तक समय निश्चय है कि मी प्रोफेसर पवारांना सांगत होतो की बाबा बोलतायत त्यांचा आवाज याच्यात बदल नाही. वय वर्ष त्यांचं किती आहे तुला माहिती आहे का? ते म्हणजे नाही, म्हणजे जास्त नाही, 51. आता हा 51 वर्षाचा तरुण या राज्याच्या कष्टकरी लोकांच्यासाठी या वयात अजूनही प्रजांची किंमत देण्याच्यासाठी आणि तुम्हा लोकांच्या मागे उभं राहण्याच्यासाठी प्रयत्न करतोय, हे कष्टकऱ्यांच्या दृष्टीनं या राज्याचं विभाग्य. आणि म्हणून ज्यांचे विचार आपण ऐकले, ते डॉक्टर बाबा आजाव, पद्मश्री खोफळदार पवार, आमदार संग्राम भैया जगताप, प्राजक्त तनफुले, नीलेश रंके, दादाभाऊ करमरकर, राजेंद्र फाळके, शंकररावांच्या नंतर ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. ते शेत अविनाश घुले, सर्जेराव लिमसे, गणेश भोसले, अरुण पाटील कडू या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी 21वं वार्षिक राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो. आल्याच्या नंतर ज्यांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ हा माथा घ्या आणि आम्हाला या क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा लोकांच्यासाठी दिला, ते लोकनेते स्वर्गीय शंकरराव घुले यांचा पुतळा आज या ठिकाणी आपण बसवला. शंकरराव, दादा कलमकर आणि अनेक सहकारी, आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं. कष्टकऱ्यांच्यातून आलेला हवा 25 वर्ष नगरसेवक, 7 वर्ष या अहमदनगरचा नगराध्यक्ष आणि अनेक वर्ष माताजी कामगारांच्यासाठी खस्ता खाणारा नेता म्हणून शंकरांची ओळख ही आपल्या सगळ्यांना आहे. आज त्यांचं कायमचं स्मरण व्हावं या ठिकाणी आपण पुतळा उभा केला. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या पुतळ्याचं अनावरण झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. त्याबरोबर काही पुस्तकं काढली, शंकरांच्या जीवनावर संघर्ष गाताना असा एक चांगला ग्रंथ काढला, ज्यांनी उभं आयुष्य कष्टकऱ्यांच्यासाठी दिलं आणि सत्यशोधक विचाराची भूमिका सातत्यानं मांडली, ते डॉक्टर बाबा आजाव त्यांचे असे पुस्तक आणि प्राध्यापक गणेश भगत यांनी मी तो भाग आली म्हणून माथाजी आणि आम्हालांच्या संदर्भात लिहिलेला काव्यसंग्रह आज या ठिकाणी आपण प्रसिद्ध करतोय. आणि त्यावरच आजच्या अधिवेशनाच्या संबंधीचा लढा कष्टकऱ्यांचा हा विषय सांग आज या ठिकाणी आपण प्रसिद्ध केलेला आहे. There are chips, and then there is Lay's Gourmet. As you say, as they say, we are going to change the world. One of
काही शेतकरी असे आहेत ते फार पन्नास वर्ष समाजाला या देशाला मागे न्यायचा प्रयत्न करतात. जात धर्म यामधून सामान्य लोकांच्यामध्ये संघर्ष कसा होईल याची खबरदारी घेतात. हा संघर्ष सामान्य लोकांच्यामध्ये कसा होता, जातीच्या आणि धर्माच्या नावाने जो वर्ग त्या युद्ध लढवण्याचा काळ सध्या चाललेला आहे आणि तिथे बदलत आहे. जो एक राजकीय पक्ष ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे पण त्या सत्तेचा उपयोग कष्टकरी लोकांच्यासाठी समाजातल्या लहान घटकांच्यासाठी वापरायचं स्वधन या राज्यकर्त्यांना नाहीये. जातीच्या आणि धर्माच्या नावाने एक अंतर्वाद असत. हा नगर जिल्हा फुलगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे या जिल्ह्यामध्ये मांजर होऊन गेले आणि दोन दिवस आम्ही वाचतो होतो असं करतात की याच नगर जिल्ह्यामध्ये शेवगावला दोन दिवस तीन दिवस वाजवफेट बंद, जाती जाती म्हणजे अंतर वाजवणं आणि संघर्ष वाजवतं. हे काम काही शक्ती करतायत त्या शक्तीशी संघर्ष करणं लढाई देणं हे एक आव्हान तुमच्या माझ्या सगळ्यांच्यावर आहे. हे जर केलं नाही तर कष्ट करणारा हा हमार असेल, गिरीचा कामदार असेल, त्याचं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याचं राहणार नाही. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. तिथं बदलत आहे. काल मी बंगलोरला होतो आणि बंगलोरला आज त्या ठिकाणी नवीन राज्य आले. अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं, ते राज्य हातात घेऊन माणसामध्ये विद्वेष वाढायचं काम हे त्या लोकांनी केलं. सगळ्या देशाला वाटत होतं की कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी जिंकणार, पण काल नवीन शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं राज्य त्या ठिकाणी सत्तेवर आलं. 1 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी हजर होते. त्या 1 लाखापैकी 70% कमी होते सगळ्या जाती जमातीचे होते. आणि मुख्यमंत्री कोण झाला? मुख्यमंत्री झाला एक धन्य समाजाचा माणूस जो कष्टकरी आहे, जो हिताच्या लोकांची जपणूक करतो. असा समाजाच्या लहान वर्गाचा जातीचा आज मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काल शपथ घेतली. हे कसं मागं घडलं? हे घडलं त्याचं कारण कष्टकरी लोकांची एकजूत, लहान माणसाची एकजूत, मग ती एकजूत जर कर्नाटकामध्ये होऊ शकते तर देशाच्या अन्य राज्यामध्ये कसे होत नाही हे बघण्याचा या संबंधीचा काळ आलेला आहे. आज या ठिकाणी हमार माथाडी महामंडळाचं अधिवेशन भरते. अनेक कायदे एक नवीन वर्ग असा आला. कारखान्या जी वाढली ती वाढावी यासाठी प्रयत्न केले. जरूर आम्हाला आनंद कारखान्याची वाढते, हाताला काम मिळते, चांगली गोष्ट आहे. पण ते काम देत असताना काम करणारा जो आहे त्याला कायद्यांनी जे संरक्षण आहे आज त्या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलेलं आहे. माथाडी हमाल कायदा हा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि आज त्या कायद्यानं कष्टकऱ्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. पण काही लोक असे त्यांना माथाडी कायदा हा खुपतो आहे. अनेक वेळेला मोठे मोठे लोक येऊन मला भेटतात आणि सांगतात की माथाडी कामगारांच्या कायद्याने असं झालं तसं झालं.
मी त्यांना विचारतो काय घडलं काय काय तुम्हाला असं वाटतं, आणि त्याचं महत्त्व असं ठरेल की आज काही मालक वर्गामध्ये सुद्धा त्यांची एक मानसिकता वेगळी झाली, ती वाढली की संस्थेतील निवायचा आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणं ही जमात ही तुमची आहे, म्हणजे तुम्हा लोकांचं काम कष्टाचं आणि वारसांचं काम धनसंपत्ती ठेवायचं, आणि म्हणून आज शूद्र अतिशूद्र हे एक वातावरण समय लावले करून आज काही लोक या मालकांच्या नावानं एक वेगळा निकाल घेत आहेत, आणि तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर माशाजी कामाला हल्ला करणं तो दुर्बळ बनवणं ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे। आज हा कायदा सुखासुखी झाला नाही, मला आठवतं साहेब माझ्या लक्षात नाही पण मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नुकत्याच निवडून गेलो होतो, म्हणजे अण्णा पाटील असोत, बाळासाहेब देसाई असोत, यशवंतराव चव्हाण असोत, वसंतदादा पाटील असोत, अनेकांनी शक्ती विकली, मग ते गोजीमध्ये काम करणारे, माशाजी काम करणारे, या सगळ्या लोकांची एक शक्ती तयार केली आणि त्यासाठी एक कायदा करण्याच्या संबंधीचा निकाल घेतला आणि त्या कायद्याने तुमच्या जीवनामध्ये एक होताची शाश्वती आली। म्हणजे सरकार बदललं, फडणवीसांचं सरकार आलं, त्यांनी काय केलं, त्यांनी या राज्यामध्ये सगळे 36 जिल्हे एकत्र करून एक नवीन राज्यवासी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली। पण मला तुमचा अभिमान असतो की मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला तुमचा कायदा हा काही ना काही प्रमाणात शिल्लक राहिले। एक सांगितलं जातं की गुंडगिरीचं आहे, पैसे लुबडण्याचं काम देतात। मी बाबा आजावांना गेले 50-60 वर्ष होतो, उभ्या आयुष्यामध्ये कुणी गुंडगिरी केली, कुणी पैसे लुबडण्याचं काम केलं तर बाबा आजाव कधीही त्यांच्या पाठीशी राहणार नाहीत, त्यांना योग्य धाराशी करायचं राहणार, आणि म्हणून गुंडगिरीचा आजाब करून सण माशाने चळवळीला एक प्रकारे बदनाम करण्याचं काम काही लोक जे करतील तर त्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध तुम्हाला नावा उभं राहावं लागेल। आज मुंबई शहर बघा, पुणे बघा, नगर बघा, कोणत्या एक महाराष्ट्राचं शहर बघा, तिच्या कष्ट करणारा खरा कोण आहे तर तो हमाल आणि माथाजी आहे, आणि म्हणून या सगळ्यांना एक न्याय याच्या संबंधीची भूमिका घेतली पाहिजे, आणि ती घ्यायची असेल तर आमच्यामध्ये एकजूट असलीच पाहिजे, आणि ती एकजूट आज देण्याच्यासाठी बाबा आणि त्यांचे सहकारी गेले अनेक वर्ष काम करतात, त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करणं हे तुम्हा लोकांची जबाबदारी आहे, आणि ती तुम्ही कराल याची मला खात्री आहे। काय अधिक बोलून आपला वेळ घेत नाही, आज हे अधिवेशन
Bravo. अजून संमेलन संपलेलं नाही. जेवणाला आपल्याला अधिवेशनचं सत्र चालू झाल्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने जेवणार आहोत. अजून उठू नका.